नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सूक्ष्मजीवांचा तिसरा प्रकार कवके या गटातील सजीवांची लक्षणे पाहूया. तर कवकांचा आकार सुमारे 10 मायक्रोमीटर ते 100 मायक्रोमीटर एवढा असतो आणि या गटातील सजीव हे मृतोपजीवी असतात, म्हणजेच मृत सजीवांच्या आणि प्राण्यांच्या शरीरातून अन्नाचे शोषण करतात. तसेच हे सजीव दृश्य केंद्रकी व एक पेशी असतात आणि काही सजीव नुसत्या डोळ्यांनी दिसतात. तसेच हे सजीव कुजणारे पदार्थ, कार्बनी पदार्थ व वनस्पती आणि प्राण्यांच्या शरीरामध्ये आढळतात. यांचे प्रजनन हे लैंगिक व अलैंगिक पद्धतीने होते. यामध्ये ईस्ट किंवा याचे प्रजनन हे मुकुलाई पद्धतीने होते, म्हणजेच ईस्टच्या पेशीभित्तिकेवर छोटासा फुगवटा तयार होतो, याला मुकुल म्हणतात. आणि हा मुकुलाची वाढ पाहून तो पूर्ण विकसित झाल्यानंतर मूळच्या पेशीपासून वेगळा होऊन स्वतंत्र जीवन जगतो. तर ही या पद्धतीला मुकुलाई असे म्हणतात. नंतर कॅन्डिडा आलंबी म्हणजेच मशरूम असेही त्याला म्हणतात. तर या गटामध्ये ती काही सजीवांची उदाहरणे आहेत. तर आजच्या तासाला आपण कवके गटातील सजीवांची लक्षणे पाहिली.